आप लोगों को यूट्यूब चैनल करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तर दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे अमृतांजन ब्रिज पासून सुमारे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आज ख्रिसमस आणि शनिवार रविवार अशा सलग सुट्ट्या आल्याने पर्यटक हे लोणावळा पुणे येथे फिरायला मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेत आणि यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून हो पुणे लेनवर वाहनांचा पाच ते सहा किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत आणि याचाच नाहक त्रास वाहन चालकांना देखील होत आहे आणि याच संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे आपल्यासोबत आहेत दत्तात्रय सध्या येथील परिस्थितीबद्दल नेमकं काय सांगाल मुं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत अमृतांजन ब्रिजपासून सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत आज ख्रिसमस नाताळची सुट्टी तसेच उ शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्या आल्याने पर्यटक हे बाहेर लोणावळा पुणे या ठिकाणी फिरायला निघालेल्या निघाल्याने आज बोरघाटातील मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत याचा नाहक त्रास वाहन चालकांना व पर्यटकांना सहन करावा लागला आहे आपलं कोकण यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा